नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची जे धरती ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र बीएसी टी दोन हजार चोवीस या एक्झाम साठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजे जनरल नॉलेज जन्द आणि करंट अफेअर्सच्या सेक्शन वरती पन्नास पेक्षा जास्त प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवंट पर्यंत नक्की बघा या व्हिडिओ चा तुम्हाला एक्झाम मध्ये नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे स्टुडंट आपल्या चॅनल वरती नवीन आहेत मी सांगू इच्छिते जर तुम्ही महाराष्ट्र बीएड सी साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशन साठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स लेक्चर्स टेस्ट क्वेश्चन बँक आणि त्यासोबतच नोट्स देखील मिळतील दे। आणि नोट्स या मराठी आणि इंग्लिश दो या दोनही भाषांमध्ये अव्हेलेबल आहेत आता या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आल्या आहेत अजून काही माहिती पाहिजे असेल कोर्स बद्दल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती दोन नंबर दिले आहेत त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन अप्लिकेशन स्टोर वर जा आणि ते डाउनलोड करा त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस समोर येईल इंटरफेसच्या पहा डाऊनलोड साईडला स्टोअर असे कोण असेल त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीडप करा सिटी टाइप केलं तर तुम्हाला चार चे सीटी चे कोर्सेस अवेलेबल होतील त्यामधला महाराष्ट्र बीएड सीटी दोन हजार चोवीस हा कोर्स आपला असेल तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा आता पहा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे रंगीत छपाई सुरुवात कधी झाली तर आपल्याला ऑप्शन मध्ये वेगवेगळे चार इसवी सणांचे ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे चौदाशे से सत्तावन सेकंड आहे तेराशे से सत्तावन्न तिसरा आहे ऑप्शन पंधराशे सत्तावन आणि चौथा आहे सतराशे सत्तावन तर करेक्ट आन्सर असेल चौदाशे सत्तावन तर रंगीत छपाई म्हणजेच कलर प्रिंटिंग ही चौदाशे सत्तावन मध्ये सुरू झाली त्याआधी ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटिंग असायची चला पुढे पाहू कोणत्या विजयानिमित्त अकबरने फतेपूर शिकरी येथे दरवाजा निर्माण करण्यात आला तर आपल्याकडे पहा ऑप्शन मध्ये वेगवेगळे चार निमित्त आहेत तर करेक्ट आन्सर आहे गुजरात मधील विजयानिमित्त तर जेव्हा अकबरने गुजरात वरती विजय प्राप्त केला होता तेव्हा त्याने फतेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला होता चला पुढे पाहू कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली आपल्याकडे पहा ऑप्शन मध्ये वेगवेगळे चार कायदे आहेत करेक्ट असेल सनदी कायदा ओके तर अठराशे तेरा सनदी कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली होती चला पुढे पाहू होमरुल चळवळीला प्रसारासाठी मदा, मदास मदास मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले तर करेक्ट आन्सर असेल पहा याचं न्यू इंडिया तर होमरुल मद्रास मध्ये न्यू इंडिया वृत्तपत्र सुरू झाले चला पुढे पाहू प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध होता आपल्याकडे ऑप्शन मध्ये वेगवेगळ्या देशांचे ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे अमेरिका सेकंड आहे ब्रिटन थर्ड आहे ग्रीस आणि फोर्थ आहे फ्रान्स तर करेक्ट आन्सर आहे ग्रीस तर प्रत्यक्ष लोकशाहीसाठी म्हणजेच रियल डेमोक्रेसी तर त्याच्यामुळे याचा अर्थ कुठला करेक्ट आन्सर कुठला येईल तर ग्रीस पुढे पाहू पाणी पंचायती संकल्पना कोणी विकसित केली आपल्याकडे वेगवेगळ्या चार व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे मेधा पाटकर सेकंड आहे विलासराव साळुंके थर्ड आहे राजेंद्र शेंडे आणि फोर्थ आहे सुंदरलाल बहुगुणा तर करेक्ट आन्सर असेल यापैकी विद्यार्थी मित्रांनो पहा विलासराव साळुंके तर विलासराव साळुंके जे पुरंदर तालुक्यातील आहेत यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ही चळवळ सुरू केली होती चला पुढे पाहू कोणी विकसित केली तर पीआयएल इंटरेस्ट इन, लिटिगेशन म्हणजे जनहित याचिका तर ही चळ ही संकल्पना ही न्यायमूर्ती पी एन भगवती यांनी सुरू केली होती म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट असेल चला पुढे पाहू कलेक्टर जॅक्सन चा वध करणारा क्रांतिकारक कोणता डॅट डॅश असं विचारलंय तर कलेक्टर जॅक्सनचा वध करणारे क्रांतिकारक म्हणजे अनंत अनंत लक्ष्मण कान्हेरे होते चला पुढे पाहू विद्युत इस्त्रीचे कार्य डॅडॅशवर वर आधारित आहे तर विद्युत कार्य कार्य हे युवा नियमावरती आधारित आहे पुढे पाहू ब्ल्यू विक्ट्री ऑल म्हणजेच डॅडॅश डॅश होय तर ब्ल्यू विक्ट्री ऑल म्हणजे कॉपर सल्फेट असं असतं आणि कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला काय येतं तर ओ फोर पुढे पाहू बावीस डिसेंबर रोजी मध्यान्न वेळी सूर्य डॅन्ट वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो आपल्याकडे पहा इथे ऑप्शन मध्ये वेगवेगळे चार वृत्त आहेत तर फर्स्ट आहे कर्क सेकंड आहे मकर थर्ड आहे विषू आणि फोर्थ आहे ध्रुव तर करेक्ट आन्सर याच्यामधला असेल मकर तर बावीस डिसेंबर रोजी मध्यान्न वेळी सूर्य हा मकर वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो म्हणजे डिसेंबर मध्ये आपल्याकडे थंडी असते कारण तेव्हा सूर्य आपल्यापासून लांब असतो म्हणून आन्सर येते ते म्हणजे मकर म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन चला पुढे पाहू जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख वारा वारातील बदल डॅट डॅश रेखावृत्तावर होतात तर एकशे ऐंशी रेखावृत्तावर एक होतात करेक्ट आन्सर असेल म्हणून ऑप्शन बी ओके तर त्या रेखाला आपण इंटरनेशन डेट लाईन असं म्हणतो चला पुढे पाहू डॅडॅश ची समुद्र धुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते तर याचं करेक्ट आन्सर असेल मलक्का तर मलक्काची समुद्र समुद्र व जावा समुद्र यांना जोडतोय पुढे पाहू सीवर्ल्ड हा प्रकल्प कशा संदर्भात आहे तर सीवर्ल्ड हा प्रकल्प पर्यटन विषयक या संदर्भात आहे चला पुढे पाहू शासनाकडून देण्यात येणारा उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ते व कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर समिती कार्यरत आहे तर आपल्याकडे पहा वेगवेगळ्या चार अ पदांचे ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे विभागाचे मंत्री सेकंड आहे विभागाचे राज्यमंत्री थर्ड आहे विभागाचे प्रधान सचिव प्रधान सचिन आणि फोर्थ आहे ग्रंथालय संचालक तर करेक्ट आन्सर आहे विधान विभागाचे प्रधान सचिव आता पुढे पाहू आय एस बी एन दहा अंकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला होता तर आपल्याकडे चार इसवी सणांचे ऑप्शन्स आहेत तर यातलं करेक्ट आन्सर असेल एकोणीसशे तर आय बी एन दर वर्षापासून सुरू करण्यात आलं होत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह डॅडॅश येथे आहे तर भारतात शिलालेखांचा सगळ्यात मोठा संग्रह हा मैसूर जिल्हा म्हैसूर येथे आहे आणि शिलालेखांचं म्हणजेच दगड दगडावरती कोरलेलं काम चला पुढे पाहू विद्यावाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे तर विद्यावाहिनी हा उपक्रम इन्स्टंट थ्री ब या उपग्रहाशी संबंधित आहे तर पाहता नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय पूर्ण रुपया परिवर्तनी पद्धती कधी स्वीकारण्यात आली इथे आपल्याला वेगवेगळे चार ऑप्शन्स आहेत पहा तर यातला करेक्ट आन्सर असेल आठ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव तर भारतीय पूर्ण रुपया परिवर्तनीय पद्धती ही आठ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी स्वीकारण्यात आली होती चला पुढे पाहू भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे आपल्याकडे हा वेगवेगळे चार ठिकाण आहेत फर्स्ट आहे दिग्बोई सेकंड आहे मंगळूर थर्ड आहे जामनगर आणि फोर्थ आहे विशाखापट्टणम तर करेक्ट आन्सर जामनगर तर आता चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू बृहन्न मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डॅडॅश नियोजन प्राधिकरण नाही तर आपल्याला चार ऑप्शन्स आहेत त्यातलं कुठलं मुंबई महानगरपालिके क्षेत्रात नियोजन प्राधिकरण नाही असं विचारलंय तर त्यातलं करेक्ट आन्सर असेल सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर, निर्गमित करण्याचा अधिकार कोणाचा आहे आपल्याकडे पहा इथे वेगवेगळ्या चार पदांचे ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे महानगरपालिका आयुक्त सेकंड आहे महापौर थर्ड आहे राज्य निवडणूक आयुक्त आणि फोर्थ आहे राज्याचे मुख्यमंत्री तर करेक्ट आन्सर असेल ते म्हणजे राज्य निवडणूक आयुक्त नेक्स्ट क्वेश्चन आहे नेफा डॅडचे जुने नाव आहे तर नेफा हे अरुणाचल प्रदेशाचे जुने नाव आहे चला पुढे पाहू मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते तर मुख्य आयुक्त माहिती सॉरी मुख्य माहिती आयुक्त त्यांची नेमणूक ही राष्ट्रपती हे पंतप्रधान रा, केंद्रीय कॅबिनेट के मंत्री लोकसभेचे विरोधी प्रतिनिधी पक्षनेते यांच्या शिफारशीनुसार केली जाते चला पुढे पाहू आता बिन बिनविरोधक निवडणूक आलेले भारताचे राष्ट्रपती कोण तर बिनविरोध विरोद निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती ते म्हणजे डॉक्टर संजीव रेड्डी हे होते चला पुढे पाहू भारतीय चलन रुपयांचे र हे प्रतीक चिन्ह कोणी तयार केले होते तर भारतीय चलन रुपयाचे हे प्रतीक चिन्ह डॉ डी उदय कुमार यांनी तयार केले होते चला पुढे पाहू पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाय तर पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये कापडी पट या माध्यमांचा उपयोग केला जाई चला पुढे पाहू आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते तर आझाद हिंद सेनेचे झेप घेणारा भाग असं चिन्ह होत चला पुढे पाहू कृष्णी कृषी संजीवनी योजना कोणत्या भागामार्फत जाहीर करण्यात आली तर कृषी संजीवनी योजना ही उद्योग ऊर्जा व कामगार यांच्या विभागामार्फत जाहीर करण्यात आली होती पुढे पाहू डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादित केलेल्या ज्ञानकोशांचे नाव काय आहे तर डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जे संपादित केलं होतं ज्ञानकोश त्याचं नाव असं होतं महाराष्ट्रीय ज्ञानकोश असं होतं चला पुढे पाहू भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पैकी पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो तर ते म्हणजे मच्छलीपट्टणम या ठिकाणावरती पाऊस पडतो चला पुढे पाहू गडचिरोली जिल्ह्याच्या विरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे तर गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव हे सी सिक्स्टी असं आहे पुढे पाहू राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्थ मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार आले ते कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर करेक्ट आन्सर असेल यातलं डी ऑप्शन म्हणजे एकोणीसशे अकरा चला पुढे पाहू सागर जलाशयाची सरासरी क्षारता किती असते आणि ती किती लिल, कशी लिहिली जाते तर यातला करेक्ट आन्सर असेल पस्तीस टक्के तर जी क्षारता असते तिला मोजता कस कस मोजतात कस तर एक लिटर पाण्यामध्ये पस्तीस ग्राम मीठ असलं पाहिजे आणि त्याला आपण एक नॉर्मल लेवल समजतो म्हणून आन्सर पस्तीस टक्के आहे चला पुढे पाहू पहिली वसुंधरा परिषद कुठे झाली होती तर पहिली वसुंधरा परिषद ही रिओडी जाणारे इथे झाली होती चला पुढे पाहू न्यूयॉर्क हे शहर कोणत्या बेटावर वसले आहे तर न्यूयॉर्क हे शहर मॅन हॅटन या बेटावर वसले आहे चला पुढे पाहू थुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे थुंबा या ठिकाणाजवळ तिरुवान अनंतपुरम हे शहर आहे पुढे पाहू कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते अं तर कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील जवळपास सहा जिल्ह्यांची सीमा लागते पुढे पाहू भारतातील अलंग हे बंदर जुन्या जहाजाचे भंगार व सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे बंदर हे गुजरात राज्यामध्ये आहे पुढे पाहू राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे तर पूर्ण राजस्थानमध्ये लोही या शेळ्यांची जात प्रसिद्ध आहे दोन हजार एकवीस ला ऑस्कर मिळवणारी मिळवणारा सर्वोत्कृष्ट श्रेष्ठ चित्रपट कोणता तर दोन हजार एकवीस ला नोमॅड लँड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सॉरी सर्वोत्कृष्ट चित्रपट असं घोषित करण्यात आलं होतं आणि या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला होता चला पुढे पाहू सन दोन हजार एकवीस चा क्रिकेट ऑफ द इयर आयसीसी पुरस्कार कोणत्या खेळाडूला प्रदान करण्यात आला आहे तर सन दोन हजार एकवीस चा क्रिकेट ऑफ द इयर आय सी सी पुरस्कार हा स्मृती बा या खेळाडूला प्रदान करण्यात आला आहे चला पुढे पाहू सन अठराशे सतरा मध्ये ब्रिटिशांनी डॅश म्हणून तयार केलेली नॉर्दन गोरखांची पहिली पलटन सोळा मार्च दोन हजार सतरा पासून सिकंदराबाद येथे त्याचे वर्ष सादर करत आहे तर ते कुठलं तर ते, 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 ते म्हणजे फतेगड लेवा पुढे पाहू भारतीय उद्योगांना चालना मिळावी म्हणून कोणत्या शहरात पहिली मेक इंडिया सप्ताह सुरू आयोजित केला होता तर भारतीय उद्योगाज्यांना चालना मिळावी म्हणून मुंबई शहरात पहिला मेक इन इंडिया सप्ताह आयोजित केला होता चला पुढे पाहू फ्रॉम नरसिंह राव टू नरेंद्र मोदी या पुस्तकाचे टाइम्स ऑफ इंडिया कडून प्रकाशन करण्यात आले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक हे स्वामीनाथन अय्यर हे आहेत छप्पनाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रथम पुरस्कार देऊन गौरव गौरवण्यात आले तर या चित्रपटास प्रथम पुरस्कार देऊन गोरवण्यात आलं चला पुढे ब्रँड फायनान्सच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार बावीस चा जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे तर ब्रँड फायनान्सच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार बावीस चा सगळ्यातील मौल्यवान ब्रँड हा ऍपल हा ब्रँड आहे चला पुढे आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो चला विद्यार्थी मित्रांना आता व्हिडिओ इथे थांबूया काही डाउट्स असतील तर मला कमेंट तर विचारा आता व्हिडिओ इथे थांबूया थँक्यू